निकालाची सुरुवात होईपर्यंत सुद्धा आम्ही ह्या भागात वाढणार आणि त्या भागात वाढणार म्हणून लोकांना माहिती असताना सुद्धा खरं तर वेगळ्या पद्धतीनं सांगितलं गेलं आणि म्हणून प्रत्यक्षपणानं ज्या वेळेला एवढा प्रचंड कौल या जनतेचा आला त्याचा खरं तर हा प्रचंड उत्साह आता लोकांच्यामध्ये बघायला मिळतो आहे. खरं तर मी 4 तास सहवाडीपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे. सगळ्या रस्त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी जीवाभावानं इतकं प्रचंड कष्ट केले म्हणजे आपण सगळेजण स्वतः उभे आहोत ह्या मनोभावनेतून खरं तर मतदारसंघ या लोकशाहीच्या उत्सवामध्ये एकत्रपूर्ण सहभागी झाला आहे आणि म्हणून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची सर्जेराव दादा असतील, अमरभाऊ असतील, बाळा असतील, सगळेच आमच्याबरोबर काम करणारे प्रमुख कार्यकर्ते बाळांच्याबरोबर सुभाष दादा असतील, महादेवांना असतील, आमच्या संघटनेत काम करणारे माझे सगळे सहकारी असतील, पन्हाळा तालुक्यातले आमचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणतो की जे प्रचंड मोठं हा लोकांनी त्या विश्वासाच्या माध्यमातून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची व्यक्त केलेली आहे त्या लोकांच्या भावनेचा आदर करण्याची शक्यता त्या लोकांच्या विश्वासाचं सोनं करण्याचा आशीर्वाद ज्योतिबानं आम्हा सगळ्यांना दिला आणि खऱ्या अर्थानं ही लोकभावना प्रत्यक्ष जनमानसाच्या हिताच्या कामातून धोरणातून आम्हाला यशस्वी करता येईल एवढीच प्रार्थना मी ज्योतिर्लिंगाच्या शेतली करेन. थँक्यू मॅडम.